पिझ्झा खायला तर सर्वांनाच आवडते पण आता त्यासाठी बाहेरून पिझ्झा ऑर्डर करण्याची काही गरज नाही आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये पिझ्झा कसा बनवायचा ते पाहणार आहोत शिवाय पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला ओव्हनही लागणार नाही आपण पॅनमध्ये गॅसवरतीच पिझ्झा बनवणार आहोत हॅलो फ्रेंड्स कसे हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी पिझ्झा बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आवड ला, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पिझ्झा बेस घेतलेत आज आपण रेडीमेड पिझ्झा बेस पिझ्झा पिझ्झा कसा बनवायचा ते पाहणार आहोत लवकरच मी घरच्या घरी बेस बनवून त्यापासून पिझ्झा कसा बनवायचा ते दाखवणार आहे इथे मी दोन पिझ्झा बेस घेतलेले आहेत हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात आणि अगदी वीस ते बावीस रुपयाला हे, हे दोन पिझ्झा बेस मिळून जात हे बेस ऑलरेडी थोडे बेक केलेले असतात आपण इथे दोन पद्धतीने पिझ्झा बनवणार आहोत पहिली पद्धत आपण पाहतोय यासाठी मी या बेसवरती हा पिझ्झा सॉस आहे तो टाकून घेते हा पिझ्झा सॉस मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतो तो घ्यायचा आपल्याला किती प्रमाणात तिकट हवा आहे तेवढा पिझ्झा सॉस यावरती टाकून घ्यायचा त्यावरतीच आपल्याला टोमॅटो ही टाकायचं आहे आणि हे छान स्प्रेड करून घ्यायचं आहे इथे आपल्याला कमी पिझ्झा बनवायचे आहेत त्यामुळे मी डायरेक्ट बेसवरतीच हा पिझ्झा सॉस आणि केचप टाकून घेतला आहे जर आपल्याला जास्त बनवायचं असेल तर आपण एका बोलमध्येही वेगळं घेऊन ते मिक्स करून घेऊ शकतो आता जिथे आपल्याला वाटेल कमी पडलं होतं तिथे मी अजून केचप टाकून घेतलं आहे आणि आता हे आपण छान स्प्रेड करून घेतलं यावरती आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत तिथे मी कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची घेतलेली आहे हे आपण यावरती पसरवून घेतो आहे मी आधीच तुम्हाला बोलली होती की आपण इथे अगदी घरगुती घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासूनच पिझ्झा बनवणार आहोत त्यामुळे आपल्याकडे ह्या भाज्या तर इझिली अवेलेबल असतातच त्यासाठी आपण मार्केटमधून कोणत्याही वेगळ्या भाज्या आणणार आहोत इथे मी यावरती सिमला मिरची आणि कांदा असा पसरून घेतलेला आहे यावरतीच आपल्याला टोमॅटोही टाकून घ्यायचा आहे जर आपल्याकडे घरी कॉर्न्स असतील तर तेही आपण यावरती टाकू शकतो यावरती मी अजून भाज्या टाकून याला छान कवर करून घेतलेला आहे यावरती आता आपण मिओनीज टाकणार आहोत मिओनीज जर तुम्हाला आवडत असेल तर टाकायचं आणि नाही टाकलं तरी काही हरकत नाही पण मिओनिजमुळे पिझ्झा खूप टेस्टी लागतो आता यावरती आपण चीज खिसून घेणार आहोत इथे मी पिझ्झा बनवण्यासाठी जो चीज ब्लॉक असतो तो वापरला आहे याऐवजी आपण मॉझेरेला चीजही वापरू शकतो आता यावरती मी चिली फ्लेक्स टाकून घेणार आहे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे तिखट किती हवं आहे त्याप्रमाणे इथे चिली फ्लेक्स टाकायचे त्याचबरोबर यावरती मी पिझ्झा मसाला टाकलेला आहे आणि गार्लिक मसालाही टाकलेला आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये ब्लॅक पेपर टाकायचा आहे आता आपण पॅनमध्ये पिझ्झा बनवणार आहोत यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं याला प्रीहीट करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण एक टिश्यू पेपर ठेवून देणार आहोत आणि तयार केलेला पिझ्झा आपण यावरती ठेवून द्यायचा आहे आणि याला झाकून पाच मिनटं ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण दुसरा पिझ्झा बनवतोय हा पिझ्झा आपण लहान मुलांना खाता येईल असा बनवणार आहोत यासाठी आपण यावरती फक्त टोमॅटो केचप टाकून घेतला आहे यावरती आपण पिझ्झा सॉस टाकणार नाही कारण पिझ्झा सॉस तिखट असतो मग लहान मुलं खाणार नाहीत शिवाय यावरती आपण इतर भाज्याही टाकणार नाही फक्त टोमॅटो टाकणार आहे आता यावरती मी मिओनिस टाकून घेतला आहे आणि त्यावरतीच आपण टोमॅटो टाकणार आहोत अगदी कमी प्रमाणातच टोमॅटो आपण यावरती टाकायचा आहे आता यावरती मी चीज किसून आहे हा पिझ्झा आपण मुलांसाठी बनवतोय यासाठी याच्यावरती जास्त चीज घालायचं आहे हा पहिला ठेवलेला पिझ्झा आपला तयार झालेला आहे आता हा आपण काढून घेतला आहे टिश्यू पेपरसह हा उचलून पॅनमधून मी काढून घेतलेला आहे पॅनमध्ये टिश्यू पेपर ठेवल्यामुळे पिझ्झा बेसला डायरेक्ट हीट लागत नाही त्यामुळे बॅक साईडनी पिझ्झा करपणार नाही त्यामुळे तुम्ही जर पॅनमध्ये पिझ्झा बनवणार असाल तर पॅनमध्ये टिश्यू पेपर नक्की ठेवा आता त्याच पॅनमध्ये आपण दुसरा पिझ्झा ठेवणार आहोत यासाठी मी दुसरा टिश्यू पेपर ठेवून त्यावरती हा दुसरा तयार केलेला पिझ्झा ठेवून घेतला आहे याच्यावरती झाकण ठेवून आपण पाच मिनिटं ठेवून दिलं होतं यानंतर हा दुसरा पिझ्झा ही आपला तयार झालेला आहे याच्यावरती जे आपण चीज घातलं होतं ते चीज छान मेल्ट झाल्यानंतर ओळखायचं की हा पिझ्झा तयार झालेला आहे पिझ्झा कटरने हा पिझ्झा आपण आता कट करणार आहोत पाहू शकता तुम्ही अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये आपण हा पिझ्झा तयार करून घेतलेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने घरच्या घरी साध्या पद्धतीने पिझ्झा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा Thank you.